महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या श्रीक्षेत्र क्षेत्र स्वच्छता करण्याकडे ग्रामपंचायतीनं अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे बाहेरील लोकांची मदत घेऊन गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होतोय महाराष्ट्र कर्नाटक राज्यासह लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला महापुरानं वेढा घातला होता महापुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर गावात प्रचंड दुर्गंधी पसरू लागली गाळ आणि घाणीमुळं अतोनात नुकसान असं विदारक चित्र अजूनही पाहायला अनेक संबंधित ग्रामपंचायतीकडून पूर ओसरल्यानंतर युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात येते आहे पुरात वाहून आलेला कचरा रस्त्यावर साचलेला गाळ मृत जनावर काढण्याचं काम केलं मात्र नुरसेवाडीमध्ये ग्रामपंचायतीनं स्वच्छतेकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नसल्यामुळं अजूनही चिखलाचं साम्राज्य आहे गावातील अनेक रस्त्यावर चिखल साचला असल्यानं दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे करदात्यातून संताप व्यक्त केला जातोय सोमवारी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तरुण मंडळी करत आहेत मात्र ग्रामपंचायत स्वच्छता करण्यात असमर्थ ठरत असल्यानं बाहेरील लोकांची मदत घेऊन तरुण मंडळांचे कार्यकर्ते स्वच्छता करत आहेत